नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. भाजपला मोठा धक्का, मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या मेहुण्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश. एफटीआयच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा यांची वर्णी लागण्याची शक्यता. अनुपम खेर यांच्या राजीनाम्यानंतर शहा यांचा विचार. पेट्रोल डिझेलच्या दरात आज पुन्हा कपात, सामान्यांना दिलासा. भाजपच्या शिवसेनेला थेट इशारा, आमचे उमेदवार तयार, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. पुढील 10 तारखेपर्यंत साखर कारखाने ठेवणार बंद, कारखानदारांचा कोल्हापुरातील बैठकीनंतर निर्णय. आता पाहूया सविस्तर वृत्त. मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचा आकडा जोरदार सुरू झालाय. ऐन निवडणूक रंगात आली असताना भाजपला मोठा धक्का बसलाय. गेली 15 वर्ष सत्तेत असलेले मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मेहुणे संजय सिंग मसानी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. पाहूयात ही बातमी. संजय सिंह मसानी हे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पत्नी साधना सिंह यांचे भाऊ आहेत. त्यांनी काँग्रेसचे माजी मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि प्रचार समितीचे प्रमुख ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दरम्यान त्यानंतर त्यांनी भाजपावर टीका केली. मध्य प्रदेशमध्ये नाथ हवेत, शिवराज नको असे संजय यांनी दिल्लीत बोलताना म्हटलं आहे. त्यांनी भाजपवर घराणेशाही राजकारणाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला आहे. राज्यात 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने नुकतीच 177 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आता काँग्रेसनेही आपल्या 155 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर लगेच भाजपला धक्का देत शिवराज सिंह चौहान यांचे मेहुणे विरोधक गटात सामील झाले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे काही प्रमाणात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, दिल्ली. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी एफटीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अध्यक्षपदासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा यांचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या वर्षी 11 ऑक्टोबर रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने अनुपम खेर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पदभार स्वीकारल्याच्या वर्षभरातच संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कामाच्या व्यग्र वेळापत्रकामुळे संस्थेला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याचं कारण खेर यांनी यावेळी दिलं. खेर यांच्या नियुक्तीनंतर विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती. भाजपच्या जवळ असलेल्या व्यक्तींनीच या पदावर नियुक्ती होत असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला होता. याआधी अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना अध्यक्षपदासाठी 2 विचारण्यात आलं होतं, मात्र त्यांनी ते नाकारलं. त्यामुळे आता नसरुद्दीन शहा यांचा विचार सुरू आहे. संस्थेचे ते माजी विद्यार्थी असल्यानं तिथल्या वातावरणाशी परिचित आहेत. त्याचप्रमाणे त्यांची परखड भूमिका, विद्यार्थ्यांशी असलेलं जवळचं नातं या गोष्टींमुळे ते या पदासाठी योग्य निवड ठरतील असं म्हटलं जात आहे. मात्र कोणत्याही शासकीय नोकरीपासून स्वतःला लांब ठेवणारे नसरुद्दीन शहा एफटीआयआयचे पद स्वीकारणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या दरामध्ये पुन्हा एकदा कपात झाली आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर 21 पैशांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर 18 पैशांनी कमी झाले आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 84 रुपये 88 पैसे तर डिझेलचे दर प्रति लिटर 76 रुपये 88 पैसे झालाय. दिल्लीतही पेट्रोलचे दर 21 पैशांनी कमी झाले आहेत. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर 78 रुपये 78 पैसे प्रति लिटर असेल तर डिझेलच्या किमती प्रति लिटर 17 पैशांनी कमी झाल्यात. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर 73 रुपये 36 पैसे झाला आहे. गेल्या 15 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेल या दोन्हींच्या किमतीत काही अंशी का होईना घट होताना दिसत आहे. मात्र पेट्रोल अजून 80 खाली येत नसल्यानं सर्वसामान्यांकडून नाराजी आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटल संकल्प महासंमेलनामध्ये शिवसेनेला कडक शब्दामध्ये इशारा दिलाय. त्यामुळे भाजपसोबत शिवसेनेची युती होणार की नाही याची उत्सुकता सिगेला पोहोचली आहे. मोदी पाठिंबा देणारे उमेदवार निवडून आणू, त्याचवेळी ते सोबत आले तर ठीक, अन्यथा आमचे उमेदवार तयार आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सेनेला इशारा दिलाय. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल चढवला. दोन्ही काँग्रेसने एका व्यासपीठावर समोरासमोर यावे, त्यांच्या 15 वर्षातील आणि आमच्या 4 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घ्यावा. त्यामध्ये आम्ही उजवे ठरलो नाही तर आगामी निवडणुकींना सामोरे जाणार नाही असे आव्हानही फडणवीस यांनी यावेळी दिले आहे.
तुमच्या काळातील सिंचनाच्या वाढीव दराच्या निविदा आम्ही रद्द केल्या. तुम्ही सिंचनाचा पैसा लाटला, सिंचन मात्र झालं नाही, असा टोला राष्ट्रवादीला मुख्यमंत्र्यांनी हाणला. दरम्यान पिंपरी चिंचवडमधील अनधिकृत बांधकाम न्यायालयाच्या निर्णयानुसार नियमित करणार आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. मावळ आणि शिरूर मधून तेच खासदार निवडून जातील जे नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील. ते देणार असतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत, ते देणार नसतील तर आमचे उमेदवार तयार आहेत, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिला आहे. युती झाल्यास दोन्ही मतदारसंघ, सेनेकडे युती न झाल्यास स्वबळावर निवडून येण्याची तयारी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मात्र दानवे आणि फडणवीस यांनी शिवसेनेवर थेट बोलायचे टाळले. युतीसाठी आम्ही तयार, अन्यथा आम्ही स्वबळावर लढायला तयार, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी यावेळी मांडली. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, पुणे. यंदाच्या गळीत हंगामामध्ये ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. साखर कारखानदारांची दुसरी बैठक कोल्हापूरमध्ये पार पडली. या बैठकीमध्ये 10 तारखेपर्यंत कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या गळीत हंगामात उसाला FRP अधिक 200 रुपये आणि रिकव्हरी 9.5% करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस बंद आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यात ज्या साखर कारखान्यांवर ट्रक आणि ट्रॉलीच्या माध्यमातून ऊस घेऊन जात आहेत त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील साखर कारखानदारांनी कारखाना बंद ठेवण्यास आवाहन केलं होतं. या संदर्भात गेल्याच आठवड्यात कारखानदारांची एक बैठक झाली होती. याचा दुसरा टप्पा कोल्हापूरमध्ये पार पडला. कारखानदारांनी बोलवलेल्या बैठकीत पुढील 10 तारखेपर्यंत साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या प्रकरणात शेतकऱ्यांना हा दर देणे कारखानदारांना सध्या शक्य नाही. FRP प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर कारखाने सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरवण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, कोल्हापूर. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिक लाल है. रसिक लाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांतीनंतर बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहत पुढील वृत्त. धुळे शहरामध्ये ICICI बँकेचे ATM चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या ATM मध्ये सुमारे 20 ते 25 लाख रुपये असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. धुळे शहरातील मालेगाव रोडवरील ICICI बँकेचे ATM मशीन अज्ञात चोरट्यांनी आज पहाटे 3 ते 3:30 वाजेच्या सुमारास चोरून नेले आहे. या मशीनमध्ये 20 ते 25 लाख रुपये असण्याची पोलिसांकडून माहिती मिळत आहे. धुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. दिवाळीपूर्वी बँकेला 1,00,000 रुपयांचा फटका बसला आहे. या घटनेनंतर पोलीस गस्ती पथकावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. शालिनी प्लस साठी नरेंद्र खैरनार, शिरपूर. वाघेरे महाविद्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली, भ्रष्टाचार विषयी माहिती देण्यात आली. यावेळी अनेक विद्यार्थी यात सहभागी झाले. शासकीय कार्यालयात नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे भ्रष्टाचार होय. भ्रष्टाचार हा केवळ आर्थिक गैरव्यवहारच नव्हे तर नैतिकही असतो. कोणत्याही सरकारी कामासाठी आर्थिक वा इतर कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास तो भ्रष्टाचार ठरतो. अशा प्रकारची जनजागृती पुरंदरच्या वाघेरे महाविद्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं करण्यात आली. ग्रामपंचायतीमध्ये योजना आलेली असेल, पाणी पुरवठा असेल, गॅस कनेक्शन असेल किंवा दाखला काढायचा असेल एखादा, बऱ्याच वेळेस आपण जातो ना सरकारी कार्यालयामध्ये, गेल्यावरती तुमचं काम असेल तर त्याला फी किती असते? दाखला काढायचा असेल तर 15 रुपये फी आहे 7-12 ला. सरकारी जातीचा दाखला काढायचा असेल तर तुम्ही हेलपाटे मारतात तहसील ऑफिसमध्ये वगैरे, तुम्हाला कुणीतरी सांगता ना मी काम करून देतो एवढे पैसे लागतील. ड्रायव्हिंग लायसन्स किती जणांनी काढले आहे का? 18 वर्षाचे आज मिळले. ड्रायव्हिंग लायसन्स काढायची आता संधी येईल तुम्हाला, किंवा आता 12वी झाल्यावरती बाहेर जातात कुठेतरी, 8वी 12वीचं क्राऊड आहे ना.
अकरावी बारावीचा, त्यानंतर ऍडमिशनला जाल कुठेतरी, कोणीतरी सांगेल तुझा मेरिटमध्ये नंबर नाही लागलेला आहे, मी तुझं काम करून देतो, किंवा मेरिटमध्ये नंबर लागल्यावर पण सांगतील तुला पाहिजे ते कॉलेज पाहिजे तुझं काम करून देतो, मला 1,00,000 रुपये द्यावं लागतील तुला ह्या कॉलेजला, तुला फार्मसीला ऍडमिशन मिळून देतो, तुला ह्याला ऍडमिशन मिळून देतो, तर ती सुद्धा लाच आहे. लाच देणं गुन्हा आहे तसं लाच घेणं पण गुन्हा आहे. तुम्ही म्हणता की काय माझं काम होतं तर मी लाच देऊन टाकेल, पण पुढच्या माणसाने तुमची तक्रार केली की हा माणूस मला पैसे देतोय माझं काम करून त्याचं काम करून घ्यायसाठी, तर आता नवीन कायदा आलेला आहे जो 2018 मध्ये, तर घेणं देणं दोन्ही पण गुन्हा आहे. आणि जर एखादा देताना घेताना बघतोय आणि तिथं तुम्ही थांबलेला आहात आणि तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे आणि जरी तुम्ही कळवली नाही तर तो पण गुन्हा आहे. शालिनी प्लस साठी सुनीता कसबे, पुरंदर. कराड येथे होणाऱ्या 15व्या राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शनासाठी मंडप उभारणीचा शुभारंभ करण्यात आलाय. या प्रदर्शनाला लाखो शेतकरी भेट देत असतात. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेती उत्पन्न बाजार समिती कराड आणि शुगरशॉट इव्हेंट मॅनेजमेंट यांच्या वतीनं 24 ते 28 नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शन भरवण्यात येत आहे. यावर्षी 15वे प्रदर्शन भरवले जाणार आहे. या प्रदर्शनाला राज्यभरातून जवळपास 10,00,000 शेतकरी भेट देत असतात. या कृषी प्रदर्शनाचा मंडप उभारणीचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेती उत्पन्न बाजार समिती कराड, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी 24 ते 28 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय पातळीवरील कृषी पशुपक्षी प्रदर्शनाचं आयोजन कराड इथं होत असतं. यंदाचं या प्रदर्शनाचं 15वं वर्ष असून आज भूमिपूजनाने या प्रदर्शनाच्या मंडप उभारणीस सुरुवात झालेली आहे. कराड मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान उपलब्ध व्हावं आणि जगामध्ये कसं तंत्रज्ञान नवीन विकसित झालं आहे ह्याची माहिती व्हावी या कारणास्तव यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी मार्केट कमिटी कायम प्रदर्शन भरवत असते, हे सलग भरवत आलेली आहे. आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही चांगल्या पद्धतीचं तंत्रज्ञान उपलब्ध व्हावं आणि त्यातून नवीन नवीन प्रयोग त्यांनी आपल्या शेतीमध्ये करावे आणि स्वतःच्या शेतीमध्ये अधिक प्रमाणामध्ये उत्पन्न घ्यावं यासाठी मार्केट कमिटीचा चाललेला हा प्रयत्न आहे. आणि आज त्या मंडपाचं त्या भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड. साताऱ्यात गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन संशयितरित्या फिरणाऱ्या युवकाला उमरज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. साहिल सिकलगार असं ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाचं नाव आहे. पाटण तालुक्यातील तारळे भागात रात्रीच्या सुमारास साहिल रुस्तम शिकलगार वय 21 राहणार नागठाणे असे अटक केलेल्या युवकाचं नाव आहे. त्याच्याकडील गावठी कट्ट्यासह 4 जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी ताब्यात घेतलेल्या गावठी कट्ट्याची पाहणी करून संशयिताची चौकशी केली आहे. संशयितावर यापूर्वी बोरगाव आणि उमरज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती उमरज पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप भोसले यांनी दिली आहे. उमरज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले साहेब यांना एक रात्री इन्फॉर्मेशन मिळाली होती की तारळेगावच्या हद्दीमध्ये एक इसम आहे आणि तो देशी गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी ते स्वतः आणि स्टाफसहित त्या ठिकाणी रात्री साधारण 1:30 सुमारास रवाना झाले. रवाना झाल्यानंतर त्यांनी तो इसम समोरून येत असताना त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली आणि त्याची पूर्ण अंग झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे एक देशी कट्टा आणि त्यासोबत त्याच्या खिशामध्ये साधारण 4 जिवंत राऊंड असं एकूण मिळालेलं आहे. त्यानुसार जो संशयित इसम आहे त्याचं नाव साहिल शिकलकार असं आहे, तो राहणार नागठाण्याचा आहे. त्याच्याकडून एक देशी कट्टा आणि 4 जिवंत काढूस जप्त करण्यात आलेले आहे आणि त्यानुसार उमरज पोलीस स्टेशनला आर्म्स ॲक्ट 325 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि सध्या जो संशयित इसम आहे त्याच्यावरती यापूर्वीसुद्धा 2 गुन्हे दाखल आहे, त्यानुसार त्याच्यावरती नक्कीच प्रतिबंधात्मक कारवाई आम्ही करणार आहोत. शालिनी प्लस साठी सकलेन मुलानी, कराड. वर्धा जिल्ह्यातील निधा टाकळी येथून हिंगणे बोर धरण या गावाला जात असलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. या ट्रॅक्टरच्या ट्रॉली खाली दबून एका 27 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय. विजू बावणे असं मृतक युवकाचं नाव आहे. मृतक विजू हा हिंगणी बोरधरण येथे राहत होता. तो त्याच्या वडिलांना भेटण्याकरता तसेच शेतातील ट्रॅक्टर घेऊन कामाकरता आपल्या निधा टाकळी येथे आला होता.
शेतातील काम निपटून तो हिंगणीत बोरधरणला परत जात असताना ट्रॅक्टर चालवित असताना अचानक ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली आणि त्यात विजूचा दबून जागीच मृत्यू झाला. वडनेर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळ गाठून पंचनामा करत घटनेची नोंद केली आणि पुढील तपास पोलीस करत आहेत. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. बुलढाण्यात कत्तलीच्या उद्देशाने लपून ठेवलेल्या 67 जनावरांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. खामगाव पोलिसांनी ही कारवाई केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी ही कारवाई केली. सुजातपूर शिवारातील एका शेतात मोठ्या प्रमाणात जनावरे बांधली असल्याची गुप्त माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी पथक आणि जलंब पोलिसांनी सुजातपूर शिवारात संयुक्त सर्च मोहीम राबवली. या मोहिमेत एका शेतात तब्बल 67 जनावरे संशयास्पदरित्या बांधली असल्याचे दिसून आले. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत या जनावरांची कत्तल केली जाणार होती. त्यानंतर ट्रकद्वारे या जनावरांच्या मांसाची वाहतूक केली जाणार असल्याचा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले. 6 आरोपी जलंब पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले असून त्यांच्या विरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल संध्याकाळी आम्हाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय भुजबळ सर, अपर पोलीस अधीक्षक मुगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पथकाने व जलंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार व त्यांचा पोलीस स्टाफ आम्ही सर्व सुजातपूर भागात अवैधरित्या कत्तलखान्यासाठी गुरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून तिथे पोहोचलो आणि सर्चिंग ऑपरेशन केले असता आम्हाला एका शेतामध्ये जवळपास 67 जातीचे गोवंश मिळून आले आणि त्यात 7 आरोपींना ताब्यात घेतलेले असून गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे. शालिनी प्लस साठी संदीप वानखेडे, बुलढाणा. बार्शी तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोरच आंदोलन सप्ताह चांगलाच गाजला. आपल्या विविध मागण्यांसाठी येथील नागरिकांनी 7 दिवस वेगवेगळी आंदोलने केलीत. बार्शी तालुक्यातील 10 मंडलांपैकी 9 मंडले दुष्काळ यादीत समाविष्ट करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय दिला आणि शहरी भागातील मंडला अंतर्गत काही गावांचा समावेश आहे आणि या निर्णयामुळे या गावावर अन्याय झाल्याची भावना वाढीस लागत आहे. तरी उरलेले शहर सर्कलचा समावेश करून पूर्ण तालुक्याचा दुष्काळ यादीत समावेश करावा. तसेच आणखीन प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन बार्शीमध्ये करण्यात आले. 29/10/2018 पासून सुरू असलेल्या या आंदोलनात आजपर्यंत वाद्य मुरली, पोतराज वासुदेव, गोंधळी, वाघ्या मुरळी, आराधी अशा पारंपरिक लोकवंतांनी सहभाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला आणि आज या आंदोलनास यश मिळाल्याने आमच्या मागण्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्य केल्या आहे. त्यांचे पत्र तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी दिले म्हणून आम्ही हे आंदोलन संपवित आहोत अशी माहिती भारिप बहुजन महासंघ अध्यक्ष अजित कांबळे यांनी सांगितले आहे. नागनाथ मारुती 800 आपण आधी तो उपोषणाला बसलेले त्याच्यामध्ये उद्देश काय आणि याच्यामध्ये उपोषण किती भटके मुक्तीजमध्ये संघटनेत महाराष्ट्र प्रदेश सटणीस म्हणून काम करतो. हे संयुक्त आघाडी झालेली आहे. भटके मुक्तीजमध्ये संघटना भारिप बहुजन महासंघ आणि MIM यावरच्या नेत्याच्या आदेशाने बार्शी शहरामध्ये बार्शी तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा म्हणून आमच्या आघाडीतर्फे 7 दिवसाचा सप्ताह ठेवलेला आहे. आमचा सप्ताह हा 7 दिवस आहे. ह्यात लोककलावंत रोज एक कला दाखवणार आहेत. आजचे जे लोककलावंत आहेत ते वाघ्या मुरळे आहेत. कारण का लोककलावंत हे शेतकऱ्यावर अवलंबून असतात आणि डिफेन्स शेतकऱ्यावर असतो. शेतकऱ्यावर जर या तालुक्यामध्ये जर अन्न खायला नाही तर आमचे लोककलावंतांनी जगायचं कसं. या संदर्भात हा कार्यक्रम आज बार्शी शहरामध्ये आजपासून चालू केलेला आहे. बहुजन महासंघ शहराध्यक्ष, आज संबंध महाराष्ट्र हा दुष्काळाच्या छायेत असताना देखील या महाराष्ट्रातील भाजप सरकारने फक्त 180 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केलेले आहेत. यामध्ये बार्शी तालुक्याचा कसलाही समावेश केलेला नाही. आज भारिप बहुजन महासंघ, भटके विमुक्त जाती जमाती संघटना, MIM व संभाजी ब्रिगेड या सर्व पक्षाच्या वतीनं बार्शी शहर तहसील कार्यालयापुढं आज आम्ही आंदोलनाचा सप्ताह आयोजित केलेला आहे. या आंदोलन सप्ताहाची प्रमुख मागणी अशी आहे की बार्शी तालुक्याचा दुष्काळी यादीमध्ये समावेश व्हावा. परंतु दुष्काळी यादीमध्ये समावेश करूनसुद्धा आज या ठिकाणी जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे,
तसेच बार्शी शहरामध्ये कडबा जो या ठिकाणी शेतकऱ्याला मिळत नाही जनावराला चाऱ्यासाठी, तर त्या कडबा कुट्टी व्यावसायिक बार्शी शहरातून हा कडबा परगावी घेऊन जातात, त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल व्हावे. तसेच जे काही खाजगी व्यावसायिक आहेत पाणी पुरवठा करणारे, या खाजगी व्यावसायिकांच्या बोर असतील तसेच विहिरी असतील, या विहिरी बोरवेल्स ताब्यात घेऊन शासनानं मोफत व वेळेवर पाणी पुरवठा सर्वसामान्य शेतकरी घटक व सर्व नागरिकांना करावा, या सर्व प्रमुख मागण्यांसाठी आम्ही आज या ठिकाणी सोमवार 29 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत आंदोलनाचा सप्ताह आयोजित केलेला आहे. या आंदोलन सप्ताहामध्ये आराधी असतील, गोंधळे असतील, तसेच धनगर समाजाचे ओव्या गाणारे लोक असतील, वासुदेव समाजातील लोक असतील, हे सर्व समाजातील लोक हे या ठिकाणच्या शेतकऱ्यावर अवलंबून आहेत. आणि हा शेतकरी जर जगला तर हे त्या शेतकऱ्यावर अवलंबून असणारे सर्व लोक जगणार आहेत. या प्रमुख मागणीसाठी आम्ही शासनाच्या कानावर हा विषय घालतोय की शेतकऱ्याला जगवा आणि त्यानंतर आमच्यासारख्या सर्व आलुतेदार बलुतेदारांना जगवा, अशा मागणीसाठी आम्ही रविवारपर्यंत या ठिकाणी आंदोलनाचा सप्ताह आयोजित केलेला आहे. व या आंदोलन सप्ताहामध्ये सर्व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. शालिनी प्लस साठी समाधान चव्हाण, बार्शी. सोनाली बेंद्रे काही महिन्यांपासून न्यूयॉर्कमध्ये असून ती कॅन्सरवरती उपचार घेत आहे. सोनालीने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी एक सुरेख नातं बनवलेलं आहे. कॅन्सरवरती उपचार घेत असताना एखादी अडचण असो वा एखाद्या कार्यक्रमातील फोटो ती नेहमी शेअर करत असते. पाहूयात या संदर्भातली एक बातमी. आजाराशी झुंज देणारी ही बी टाऊनची देखणी अभिनेत्री तिच्या प्रकृतीविषयी काही रंजक गोष्टींविषयी नेहमीच सोशल मीडियावर फोटो किंवा एखादा व्हिडिओ पोस्ट करते. मग ती प्रियंका चोप्राची ब्राइडल शॉवर पार्टी असो किंवा कॅन्सरवर उपचार घेताना येणारी एखादी अडचण असो, सोनालीने सध्या अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तिने असं लिहिलंय की एक पुस्तक वाचण्यासाठी मी जरा जास्तच वेळ घेतला किंबहुना जास्त वेळ गेला, कारण केमोथेरपीमुळे माझ्या डोळ्यांवर त्याचा परिणाम झाला. नजर कमकुवत झाली होती पण आता मात्र त्यात बरीच सुधारणा आहे, किंबहुना सर्व काही पूर्वपदावर आहे, असं तिने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. सोनालीची ही पोस्ट अवघ्या काही क्षणातच चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आणि पुन्हा एकदा सुरुवात झाली ती म्हणजे तिच्या प्रकृतीत सुधारणा व्हाव्यात याविषयीच्या प्रार्थनांना. चाहत्यांच्या वर्तुळात बरीच लोकप्रिय या अभिनेत्रीने लवकर मायदेशी परतावं आणि तिची प्रकृती उत्तम राहावी अशीच प्रेक्षकांनी सोनालीच्या कुटुंबियांची आणि तिच्या मित्र परिवाराची कामना आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. राज्यात गेल्या 4 वर्षापासून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची भरती थांबली असल्याने कर्मचारी महासंघाच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. 4 वर्षांपासून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे, त्यामुळे मागासवर्गीयांची सरळ सेवेची 2,39,000 पदांच्या भरतीच्या जागा तत्काळ भरण्यात याव्यात. तसेच राज्यात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा अनुशेष भरण्यात यावा अशा अनेक मागण्यांसाठी सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कास्ट्राईब कर्मचारी महासंघ यांच्या वतीने 1 दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सांगली. आयुष्यात ज्या जन्मदात्याने प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी जीवन तेजोमय केलं, अशा कुटुंबातील कुलदीपक या जन्मदात्यांना विसरले आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना मिनमिनती पंतीही दाखवत नाहीत. दिवाळीच्या पर्वावरती आपल्या कुलदीपक हा आपल्याला घरी नेईल की नाही अशी चिंता वृद्धाश्रमातील वृद्धांना पडली आहे. दिवाळीच्या उत्सवाला सोमवारी वसुबारस पासून सुरुवात होणार आहे. यानिमित्त आपल्याला घरी न्यावे म्हणून वृद्धाश्रमातील वृद्ध धडपडतात. जिल्हा शासनाच्या अनुदानावर मोजके वृद्धाश्रम सुरळीतपणे सुरू आहेत. समाजाचे 3 फेडावे स्वखर्चाने 8 वृद्धाश्रम जिल्ह्यात आहेत. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर काही वृद्धाश्रमातील आई वडिलांशी संवाद साधला असता संपूर्ण आयुष्यात कुलदीपकासाठी किती कष्ट घेतले याची बेरीज वजाबाकी त्यांनी मांडली. सध्याच्या युगात पैसा मुबलक असल्यामुळे नातेसंबंधातील प्रेम संपले आहे. ते म्हणत मी तुला ठेवत नाही, म्हणतो माझ्या घरी पाहिजे नाही. का बरं का बरं आणि तिच्या घरचे मिस्टर काय करतात? अच्छा, कधी तुम्हाला विचारत नाही, कधी फोन नाही करत?
मूल पैशाने बायकांचे प्रेम विकत घेत आहे, पण आई वडिलांचे खरे प्रेम पैशात विकत घेता येत नाही हेच आजची पिढी विसरली आहे. ज्यांनी तळहाताला चटके घेत त्यांना मोठं केलं आज तेच आम्हाला विसरले आहेत. यामुळे वृद्धाश्रमात आयुष्याच्या सायंकाळचे दिवे तेवत ठेवण्याची वेळ आली आहे. अशा मुलांना दीपावलीच्या सायंकाळी आनंदाने दिवे लावताना वृद्ध आई वडिलांची आठवण होणार का? चिमुकल्या हातांना धरून दीपावलीचा दिवा फटाके कसे लावायचे या गोष्टी जन्मदात्यांनी शिकवल्या, त्या आई वडिलांची दीपावली वृद्धाश्रमात साजरी होत आहे. महाराज जन्मभूमी जिला शहीद मध्ये यावती तालुका जिल्हा अमरावती. माझं शिक्षण दिवाळी 2 दिवसावर येत आहे. हा दिवाळी 2 दिवसात कधी येत होती तरी मी त्याच्या आधी एक महिन्या आधी मुलांना फोन केला होता. त्यांनी फोन उचलला नाही आणि बोलला नाही. दिवाळीला असं अपेक्षा होतं का? दिवाळीला तुमच्या मुलाचं मला माझी कोणाकडे इच्छा नाही. फक्त त्यावेळेला त्याची फक्त माहिती द्यायची की माहिती असल्याची होती. त्यासाठी मला त्याला माहिती द्यायची, पण त्यांना काहीही त्याचं प्रत्युत्तर दिलं नाही. दिवाळीला तुम्हाला फोन येईल नाही, मला कोणाची अपेक्षा नाही येणार नाही असं वाटतं. अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील वृद्धाश्रमात 40 पेक्षा अधिक वृद्ध आहेत, मात्र त्यांना जन्म दिला अशा पोटच्या गोळ्यांनी त्यांना नाकारले. त्यामुळे अनेकांनी वृद्धाश्रमाची वाट धरली आणि ते अखेरच्या घटका मोजत आश्रमात आहेत. मात्र दिवाळीचा सण हा परिवारासोबत साजरा करण्याची इच्छा असते, मात्र वृद्धाश्रमात असलेल्या लोकांना घराची आस लागली असताना त्यांची दिवाळी नेहमी यंदाही वृद्धाश्रमातच होणार आहे. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ मोझरीच्या वतीने त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करण्यात येणार आहे. दिवाळीच्या वेळेस हा दिवाळी हा अतिशय महत्त्वाचा असा सण आहे, आणि या महत्त्वाच्या सणाच्या दिवशी सुद्धा त्यांची मुलं किंवा जे कोणी नातेवाईक असतात ते या ठिकाणी त्यांची दिवाळी साजरी किंवा विचारपूस करण्यासाठी येत नाही. आणि म्हणून मग वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी काही सामुदायिक कार्यक्रमाची प्रत्येक गोष्ट सामुदायिकरित्या साजरी केली पाहिजे, जी काही संकल्पना त्यांची होती त्याप्रकारे संस्थेच्या माध्यमातून आम्हीच त्यांचे सोबत राहून आम्हीच त्यांची मुलं होऊन या सगळ्या आमच्या आईवडिलासमान या ठिकाणी आहेत, त्यांच्यासोबत राहून गोडधोड आमच्याकडून जे काही संस्थेकडून चांगल्यात चांगलं करता येईल. आणि सामुदायिक दिवाळी वंदनीय राष्ट्रसंत महाराजांच्या संकल्पनेतून सामुदायिक दिवाळी या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत साजरी करू. शालिनी प्लस साठी स्वप्नील उमप, मोझरी, अमरावती. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया त्याच्या हेडलाईन्सवर. भाजपला मोठा धक्का, मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या मेहुण्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश. FTIIच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांची वर्णी लागण्याची शक्यता. अनुपम खेर यांच्या राजीनाम्यानंतर शहा यांचा विचार. पेट्रोल डिझेलच्या दरात आज पुन्हा कपात, सामान्यांना दिलासा. भाजपच्या शिवसेनेला थेट इशारा, आमचे उमेदवार तयार, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. पुढील 10 तारखेपर्यंत साखर कारखाने ठेवणार बंद, कारखानदारांचा कोल्हापुरातील बैठकीनंतर निर्णय. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत राहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.